बोरीखुर्द येथील श्री पद्मावती माता सेवा ट्रस्ट यांच्या वतीनं पुणे जिल्हा कृषीनिष्ठ पुरस्कार यंदा विकास हरिभाऊ चव्हाण यांना देण्यात आला आहे. तर बोरीखुर्दचे सुपुत्र संपत बांगर यांना जुन्नर तालुका गुणवंत शिक्षक पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह आणि सत्कार देऊन त्यांना गौरवण्यात आलं आहे. याबाबत कृषीनिष्ठ विकास चव्हाण यांनी आपल्या चॅनलचे प्रतिनिधी अशोक कोडे यांच्याशी केलेली बातचीत पाहूयात. नमस्कार, मी विकास हरिभाऊ चव्हाण, कृषी मित्र पारगाव तर्फे आळे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. नमस्कार शेतकरी मित्र, खरं तर कृषी विभागाचा कृषी मित्र मी 1-3 वर्षापासून कृषी मित्र म्हणून काम पाहतो आहे. माझं पूर्ण शिक्षण BSc ॲग्री मी पासआउट झाल्याच्या नंतर एक ऊस शेतीमध्ये जोरदार प्रारंभ केला आणि खास करून ऊस हे पीक घेऊन एक महाराष्ट्राच्या पटलावरती आता काम सुरू केलेलं आहे. ऊसामध्ये प्रामुख्यानं जे काही खोडवा व्यवस्थापन आहे, खोडवा व्यवस्थापन करत असताना का ऊसात जे काही 65 लोक पेटून जातात आणि मग पर्यावरणाची अतिशय हानी होते. जमिनीला एक हार्ड पॅनल येतो आणि जमिनीचं सेंद्रिय करबत त्याच्यामुळे नाहीसा होत चाललेलं आहे. तर त्याच्यावरती काम करतो आहे, आमची सगळी टीम काम करते आहे कृषी विभागाची. आता कृषी मित्र म्हणून आम्ही आता इथे बांगर साहेब उपस्थित आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक गावामध्ये जे कृषी मित्र आहे, आमची एक मजबूत संघटना, या दृष्टीने आम्ही हा जो विषय आहे तो येऊन कारखाना लेवलवर न ठेवता, तालुकाच्या पातळीवर न ठेवता, तर एक जिल्ह्यातून महाराष्ट्राच्या पाटलावरती याचं काम होत आहे. तालुका लेवलला ग्राउंडला अजून एक खरं तर एक संस्था इथे काम करते, DSC IDC मिशन सुनाराकल, ते पण आमच्यासोबत आहेत. आणि आमचा श्री विघ्नर सहकारी साखर कारखाना का ज्यांचं पाठबळ आम्हाला लाभत आहे, कारखान्याचे चेअरमन श्री सतशील दादा शेरकर यांनी एक कौतुकाची आणि एक प्रेरणेची थाप त्यांची आमच्या पाठीशी कायम असते. म्हणून खरं तर ह्या जो प्रवास आहे आमच्यासाठी एकदम सोयीस्कर झाला आहे. त्याचप्रमाणे कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी असतील किंवा जिल्हा कृषी अधिकारी असतील, त्यांचं या प्रोग्रामला आम्हाला सहकार्य भेटतं आहे आणि त्याच माध्यमातून खरं तर महाराष्ट्राच्या पटलावर काम करायला एक अतिशय काम सोपं झालेलं आहे. तर हे करत असताना खोडव्यामध्ये एक पाचट जाळायचं नाही, मग पाचटाचं जे काही मल्चरच्या साह्यानं पहिले कुट्टी करून घ्यायची, त्याच्यानंतर ते गुडका मोकळा करायचा, त्याच्यानंतर एक गुडख्याची छाटणी करून घ्यायची जमिनीबरोबर आणि त्याच्यानंतर एक रोगर आणि 22-3 स्प्रे त्या गुडख्याला द्यायचा. दरम्यानच्या काळामध्ये जे पाचट आपण मध्ये घेतलेलं आहे त्याला आपण निसोरा जे कारखान्याकडून उपलब्ध होणारं सेंद्रिय खत आहे ते आणि त्याच्यामध्ये आपण जीवाणू खतांचा वापर करतो आहे. त्या जीवाणू खतं देत असताना डिकम्पोजिंग कल्चर, पाचट कुजवणारे जीवाणू, त्याचप्रमाणे PSB स्फुरद विरघळवणारे जीवाणू आपण देतो आणि त्याच्यानंतर पाणी व्यवस्थापन, एक पाणी फ्लड सिस्टीमने देतो आहे. फ्लड सिस्टीमने पाणी देत उपलब्ध नसेल तर आपण ड्रिपचा पण वापर करू शकतो, पण पहिलं जे पाणी आहे पाचट व्यवस्थापन करताना ते फ्लड सिस्टीमने दिलं गेलं पाहिजे. आणि मला सांगायला आनंद वाटतो का आपल्या जमिनीमध्ये या पद्धतीनं आपण जर व्यवस्थापन केलं, पाचट जाळलं नाही, 14 वर्ष झाले आमच्या फार्मवरती पाचट जाळलं गेलं नाही आणि जमिनीचा जो ऑर्गॅनिक कार्बन आहे तो 1% आहे, त्याने त्याचा रिझल्ट इतका छान आहे का दरवर्षी आम्ही 100 टनाचं उत्पादन घेतो आहे. आता आमची यशोगाथा सांगायची झाली तर 1987 पासूनचे आम्ही ऊस उत्पादक आहे. गेले 13-14 वर्ष झाले आमच्या फार्मवर आम्ही पाचट व्यवस्थापन करतो आहे. पहिलं आम्ही केलं आणि मग ही जी टीम आहे कृषी विभागाच्या माध्यमातून आम्ही आता शेतकऱ्यांपुढे नेतो आहे. त्या जमिनीचं ऑर्गॅनिक कार्बनचे जी काही लेवल आहे ती आम्ही टिकून ठेवलेली आहे. 1% जमिनीचे ऑर्गॅनिक कार्बन आमच्या जमिनीमध्ये उपलब्ध आहे. गेले 7 वर्ष दरवर्षी आमचं ऊसाचं उत्पादन हे 100 टनाच्या पुढे आहे. सांगायला अतिशय आनंद वाटतो का 2014-15 साली आम्ही ऊसाचा हायेस्ट स्कोर केला जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यात 126 मेट्रिक टन, एकरी 126 मेट्रिक टन. आणि तेव्हापासून मागे वळूनच नाही पाहिजे का दरवर्षी 1 एकरी 100 टन खोडव्याचा हायेस्ट जो स्कोर आहे तो 110 टनाचा आहे. त्याचबरोबर इतर जी पिकं आहेत त्यांचं पण अगदी चांगल्या पद्धतीचं उत्पादन होत असतं. मग इव्हन बीट असेल, कोबी फ्लावर असेल, अगदी जी तरकारी पिकं आहेत, कोथंबीर असेल किंवा कांद्याचं पीक असेल, ही सुद्धा एकदा तुमच्या जमिनीची सुपीकता तुमच्या लक्षात आली मग त्यासाठी मग माती परीक्षण केलं पाहिजे, ऑर्गॅनिक मॅटर आपल्या जमिनीमध्ये कसा वाढवायचा, तर ताक गोधन कमी झालेलं आहे, शेणखताचा पूर्णपणे वापर करायचा, 70% जमिनीचा रोल आहे आपल्या एकूण पीक उत्पादन येण्यासाठी. आणि बऱ्याच वेळा आपण वरखतांचा वापर केला जातो. वरखतांचा वापर करत असताना आपल्या जमिनीचे जे काही
जी गरज आहे ती आपण लक्षात घेत नाही आणि भरमसाठ रासायनिक खतं वापरून खरं तर आपल्या जमिनी खराब होत चाललेल्या आहे. पाण्याचा बेसुमार वापर होतोय, तो कुठंतरी थांबला पाहिजे. आपली जमिनीची सुपीकता वाढवली पाहिजे आणि एकदा का आपली जमिनीची सुपीकता वाढली का मग आपल्याला जे काही आपण पीक करू त्याचं आपल्याला चांगलं उत्पादन येणार आहे. हे असा एक क्रम आहे. कोडव्याचं व्यवस्थापन जे आपण मागाशी मी तुम्हाला सांगत होतो का ऊसाचं पाचड जाळायचं नाही आणि पाचड जाळणं म्हणजे शेतकरी मित्रांनो आपल्याच पायावर आपण कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे. मग पाचडाचं बऱ्याच वेळा अनेक समस्या शेतकरी सांगत असतात का त्याच्यात साहेब उंदीर होते पाणीच पुढं सरकत नाही, पण ते अचूक व्यवस्थापन जसं द्राक्ष उत्पादक शेतकरी असतो तसंच ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जागृत राहिलं पाहिजे. ऊस तुटून गेल्याच्यानंतर पहिल्या 21 दिवसाच्या आत या सगळ्या क्रिया झाल्या पाहिजेत. मग खास करून पाचटाचं एकसारखं पांगवणं असेल, कुटी करून घेणं असेल, त्यांनी सुरक्षा देणं असेल आणि त्याच्यानंतर पाणी व्यवस्थापन असेल. हे जर क्रिया तुम्ही पहिले 21 ऊस हार्वेस्टिंग एकदा कम्प्लीट झालं आणि 21 दिवसात ह्या सगळ्या क्रिया केल्या का त्याच्यानंतर मग कुठलीच अडचण येत नाही. आणि एकदा आणि हे जीवाणू एकदा जमिनीमध्ये गेल्याच्यानंतर मला असं म्हणजे हे आवर्जून खरं तर शेतकऱ्यांपुढं मांडायचं आहे की 21 दिवसापर्यंत या सगळ्या क्रिया केल्या का 1-3 महिन्यापर्यंत जमिनीत जे आपलं पाचट आहे ते 80% कुजवलं जातं. आणि एकदा का आपलं पाचट कुजलं हळूहळू कुजल्याच्यानंतर जो काही ऑर्गॅनिक मॅटर पिकाला उपलब्ध होतो आणि त्याने आपल्या जमिनीचं जी काही सुपीकता वाढली जाते आणि सुपीकता एकदा वाढली की आपल्या याचं उत्पादन वाढलं जातं. आणि हेच करत आलो आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो का 14-15 लांबचा 126 मेट्रिक टन जे एक विक्रमी उत्पादन झालं आहे एका एकरमध्ये त्याच प्लॉटचा खोडवा 110 टनाचा गेला. त्याच्यानंतर तिरीचा जो खोडवा आहे तो 85 टनाचा चौथ्यांदा जो काढला आपण त्याचंही उत्पादन त्याच पट्टीमध्ये घेतलं आणि सलग आपण 4-5 वर्ष उष्ट होतोय. आणि त्याच्यानंतर मग पिकांची 1 वर्ष जमिनीला विश्रांती दिली जाते. विश्रांती अगदी जमिनीची फेरपालट पिकांची फेरपालट केली जाते, ताक दहीचा वापर केला जातो, हिरवळीच्या खतांचा वापर करून जमिनीला जे काही उपलब्ध शेणखत. आणि खास करून मला शेतकरी मित्रांना एका आवर्जून सांगायचं आहे का उन्हाळ्यामध्ये आपल्या जमिनीला विश्रांती दिली पाहिजे. आता विश्रांती देण्याचे अनेक प्रकार आहेत. मग विश्रांती द्यायची नाही कोणतंच पीक घ्यायचं नाही का तसं नाही, तर जमीन उन्हाळ्यामध्ये एकदा आडवी नांगरट उभी नांगरट करून टाकायची, त्याच्यानंतर 1-15 दिवसाचा रेस्ट द्यायचा आणि मग एक आपल्याला 1 महिन्याने लगेच दुसरी नांगरट करायची. दरम्यानच्या काळामध्ये आपल्याला माती परीक्षणासाठी आपल्याला जो नमुना द्यायचा आहे तो कनेक्ट करायचा. इवन KVK असेल आपलं, त्याच्यानंतर कृषी विभाग असेल त्यांच्याकडे आपला हा मातीचा नमुना पोच करायचा आहे. आता मातीचा नमुना कसा घ्यायचा तुम्हाला माहिती असेल. बऱ्यापैकी शेतकऱ्यांकडे हीच करत जागृती आलेली आहे पण आपण तितकंसं त्या गोष्टीनं गांभीर्याने घेत नाही की अतिशय आपल्या जमिनीचा पोत कसा आहे ते जर आपल्या एकदा लक्षात आला का त्याच्यानंतर पुढचं आपल्याला जो काही त्याच्यात पीक घ्यायचं आहे तो प्रोग्राम करणं त्या दृष्टीने वाटचाल करणं आपल्याला सोपं जाते. या पद्धतीनं खरंतर नियोजन करायचं आणि मग खरंतर ऊस उत्पादन घेत असताना सगळ्यात मुख्य जी बाब आहे का आता खूप सारे तज्ज्ञ झाले वेगवेगळ्या विषयात बोलायला लागले. आपण शेतकरी हा स्वतः शास्त्रज्ञ असतो. शेतकरी मित्रांनो आपले जी काही टीम असली पाहिजे ते आपलं उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे आणि आपलं उत्पादन वाढलं पाहिजे. बेसुमार खर्च करून आपलं उत्पादन वाढत असेल आणि एकदा ऊसाचं उत्पादन 100 टन घेऊन आपल्याला थांबायचं नाही तर त्याच्या सातत्यात टिकून ठेवायचं आहे. एकदा ऊसाचं उत्पादन 100 टन घेणं ही काही खूप अवघड गोष्ट असते असं अजिबात नाही, पण त्याच्यानंतर तुम्ही सातत्य कसं टिकून ठेवलं तर गेले आम्ही 10-11 वर्ष झाले का 100 टन सोडलं नाही. आणि मग बऱ्याच वेळा असं होतं शेतकरी मित्रांनो एकदा कुठंतरी न्यूज येते का ऊसाचं 100 टन उत्पादन आणि नंतर तो शेतकरी गायब झालेला असतो का त्याचं कुठंच नाव नसतं. खोडव्याचं उत्पादन 45 टनावर आलेलं असतं, 50 टनावर आलेलं असतं आणि मग एवढी दरी निर्माण होते आणि मग परत एक खर्च वाढला जातो आणि मग ते शेतकऱ्या एक नैराश्य भाव एकदा मिळालं उत्पादन खर्च वाढलेला असतो आणि मग तो तितकंसं लक्ष देत नाही. तर आपल्याला तसं करायचं नाही, आपल्याला सुरुवातीपासूनच आपल्याला सगळ्या नोंदी ठेवायच्या का आपल्याला याला किती खर्च झाला काय झालं. आणि शेतकऱ्याने प्रत्येक इव्हन ऊस असेल बाकी पिकं असेल त्यांनी आपल्या याचा नोंदी ठेवल्या पाहिजे आपल्याला याला किती खर्च आला काय कशा कोणकोणत्या बाबीवर खर्च झाला. आणि ऊस असेल किंवा इतर पिकं असेल नोंदीची एकदा आपल्याला सवय लागली का त्याच्यातून मग आपल्याला खरं तर सगळी गणितं उलगडत जातात. आणि खास करून मी आवर्जून सांगेल का रेकॉर्ड हे मेंटेन करत चाला. आणि आमची जी ग्रुपची जी थीम आहेत इथं बांगर साहेब उपस्थित आहेत कृषी मित्र म्हणून आम्ही प्रत्येक शेतकऱ्यांना असं आवाहन करतोय का शेतीतील उत्पादन खर्चाच्या नोंदी ठेवत चाला. आपला उत्पादन खर्च हा कमी असला पाहिजे आणि आपलं उत्पादन हे जास्त असलं पाहिजे. आणि हे करत असताना मग आपल्या कोणकोणत्या बाबीवर आपल्याला खर्च कमी करता येईल आणि आपलं उत्पादन वाढवता येतील मग ते पण आपल्याला लक्षात येईल. या पद्धतीनं नियोजन करत गेलो
आणि मला सांगायला खरं तर आनंद वाटतो का, एक 14-15 साली ऊसाचं हायेस्ट स्कोर झाला, अगदी राज्य पातळीवरची काही बक्षिसं मला मिळाली, त्याच्यामध्ये पाडेगाव संशोधन केंद्राचा आदर्श ऊस उत्पादक पुरस्कार, त्याच्यानंतर आत्मा कृषी विभागाचा एक प्रगतशील शेतकरी पुरस्कार, RCF कंपनीचा सर्वोत्कृष्ट शेतकरी, त्याचबरोबर आमच्या विघ्नर सहकारी साखर कारखान्याचा एक तालुक्यामधील एक आदर्श ऊस उत्पादक पुरस्कार मिळाला, त्याचप्रमाणे अतिशय आनंद वाटतो की आमचा 30वा आमच्या श्री विघ्नर सहकारी साखर कारखान्याची 30वा गळीत हंगामाचा शुभारंभ आमच्या माझ्या आई वडिलांच्या हस्ते झाला होता आणि माझ्या आयुष्यातला सगळ्यात एक आनंदाचा क्षण आम्ही उपभोगला आमच्या चव्हाण कुटुंबाने. त्यासाठी खरं तर मनपूर्वक मी धन्यवाद देईल सत्यशील दादा शेरकर, चेअरमन विघ्नर सहकारी साखर कारखाना, की जे शेतकऱ्यांच्या हितासाठी नेहमी एक असे उपक्रम राबवत असतात ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त फायदा होईल. मग कारखान्याच्या माध्यमातून ते जीवाणू खतांचा पुरवठा शेतकऱ्याच्या बांधावरती केला जातो, वेगवेगळ्या पद्धतीनं शेतकऱ्यांना गट ऑफिसच्या माध्यमातून असेल. आता मध्यंतरी हुमणीवरती एक अतिशय चांगला प्रोग्राम शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी त्यांनी आयोजित केला होता, ज्याच्यामध्ये हुमणीचे भुंगेरे पकडून 300 रुपये अनुदान प्रत्येक किलो पाठीमागं दिलं होतं, जेणेकरून आपल्या कार्यक्षेत्रातली कीड कमी होईल आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. अशा पद्धतीनं खरं तर आमच्या विघ्नर सहकारी साखर कारखान्याला मी देईल तितके धन्यवाद थोडे आहेत, कारण का हा कारखाना सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी कायमस्वरूपी राहिलेला आहे आणि तेच एक उत्पादन वाढीचं माझं एक प्रमुख बाब राहिलेली आहे. तर अजून एक खरं तर इथं उपस्थित शेतकऱ्यांना मी जिथं जिथं जात असतो आवर्जून सांगत असतो का आपलं ज्या कारखान्याचं गट ऑफिस आहे, जे टीम आहे, कृषी अधिक ऊस विकास अधिकारी असतील, मुख्य ऊस विकास अधिकारी असतील, त्यांच्या आपल्या संपर्कात राहिलं पाहिजे, कोणकोणत्या योजना कारखान्याच्या आहेत, कोणकोणत्या खतावरती अनुदान दिलं जातं हे प्रत्येक शेतकऱ्यांनी ध्यानात घेऊन त्या पद्धतीनं आपलं उत्पादन कसं वाढेल ह्या हिशोबाने मग प्रयत्न केला गेला पाहिजे. इव्हन शेतकरी सहलीमध्ये सहभाग झाले पाहिजे, शेतकरी आता गट चर्चा असते त्याच्यानंतर शेतकऱ्याचंच फार्मवर आता पाठीमागे मला सांगायला आनंद वाटतो का आमच्या फार्मवरती आत्तापर्यंत 5,000 शेतकऱ्यांच्या व्हिजिट कंप्लीट झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये KVK बाबळेश्वरचे 1200 शेतकऱ्यांची शेतकरी अभ्यास दौरा शेतकरी सहल आमच्या फार्मवर आयोजित केली होती आणि त्या माध्यमातून खरं तर हे तंत्र त्यांच्या माध्यमातून मग पारनेर एक संगमनेर तालुका पारनेर तालुका त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातमध्ये हे तंत्राचा इथून पुढं त्या शेतकऱ्यांनी अवलंब केला आणि आता त्यांचे रिप्लाय येतात का साहेब तुम्ही जसं सांगितलं त्या पद्धतीने केलं, आमचं उत्पादन 10 टनांनी वाढलं, काहींचं 15 टनांनी वाढलं, इव्हन काही शेतकऱ्यांचं उत्पादन हे 100 टनाच्या पुढं निघून गेलं. तर ह्या अशा पद्धतीनं खरं तर आपण आजूबाजूलाच आपलं काही खूप सारं घडत असतं, फक्त आपण थोडंसं चाणाक्ष जागरूक होणं गरजेचं असतं का असं इव्हन शेतकरी असेल गट असेल तिकडं आपण वारंवार त्यांच्या सान्निध्यात असलं पाहिजे, त्यांच्या फार्मला व्हिजिट केल्या पाहिजे, जेणेकरून आपलं कुठं चुकतं आहे आपण काय काय बदल केले पाहिजे हे आपल्या लक्षात येईल. त्याचप्रमाणे खरं तर एक कृषी मित्र म्हणून काम करत असताना मला सांगायला अतिशय आनंद वाटतो का आत्ताच 10 तारखेला मला कृषी विभागाचा महाराष्ट्र शासन कृषी विभाग जो जिल्हा परिषदेचा आहे त्यांचा कृषीनिष्ठ पुरस्कार मिळाला. त्या कृषीनिष्ठ पुरस्कार जो दिला गेला तर खरं तर तो जे शेतकऱ्यांसाठी मी काम करतो आहे जे एक महाराष्ट्राच्या पाटलावर लिहून हे खोडवा व्यवस्थापन असेल आणि ऊस लागवड आणि व्यवस्थापन असेल त्या संदर्भात जे काम करतो आहे त्या कामाची दखल घेतली गेली आणि हा पुरस्कार मला मिळाला. मी धन्यवाद देईल कृषी विभाग आणि त्या सगळ्या टीमला. त्याचबरोबर आमचे खरं तर कृषी मित्र भांगर साहेब त्यांचं पण या संदर्भात खूप मोठं काम आहे, माझे खूप सिनियर आहेत ते. मी या कृषी मित्र म्हणून 3 वर्षापासून काम करतोय, पण आमच्या बेल्ला मंडळाची जी स्थापना झाली तेव्हापासून ते कृषी मित्र म्हणून काम करतोय, त्यांच्याकडून खूप साऱ्या गोष्टी मी शिकलोय. मनपूर्वक धन्यवाद देईल, कार्यक्रमालाही ते उपस्थित होते त्यांना मनपूर्वक धन्यवाद. आणि हे जे काही शेतीतलं जे ज्ञान विस्तारायचं काम आम्ही सगळे कृषी मित्र करतोय त्यासाठी त्यांचं पाठबळ कृषी विभागाचं असंच आम्हाला लाभो ही एक सदिच्छा व्यक्त करतो. त्याचप्रमाणे हे करत असताना अजून एक महत्त्वाचा विषय येतो ऊस शेतीमध्ये. खरं तर खूप सारे विषय आहेत ते काही एका 10 मिनिटाच्या याच्यामध्ये कव्हर होणारे नाहीत आणि सांगण्यासारखे पण नाही, ज्या बेसिक बाबी आहे त्याचा मी आवर्जून उल्लेख करतो का ऊसामध्ये ऊस लागवड आणि व्यवस्थापन ज्याच्यामध्ये आमच्या सगळ्या टीमनी कृषी विभाग आम्ही कृषी मित्र त्याच्यानंतर इथं लोकल एक जो संस्था काम करते DSC ITC त्याचबरोबर विघ्नर सहकारी साखर कारखाना KVK कृषी विज्ञान केंद्र नारंगाव यांच्या माध्यमातून आम्ही ऊस रोपवाटिका तयार करतो आहे, अल्प खर्चिक रोपवाटिका ज्याच्यामध्ये
ऊसाचं जे काही बेसुमार लागवडीवर खर्च केला जातो, 100 मुळ्या एकरी लागवड केला जाते, एवढ्याची काही गरज नसते. लागवडीचा खर्च 15,000 येतो. फुटवे सुरुवातीला भरमसाट वाढले जातात, जे आपल्या मुख्य उत्पादनात जे फुटवे भर टाकणार आहे ते नंतर मोठ्या बांधणीनंतर मारायला सुरुवात होते. आणि हे याच्यावर खरं तर एक शास्त्रज्ञांचं पुस्तक माझ्या वाचण्यात आलं, ऊस शेतीचं, ऊस संजीवनी म्हणून, बाळकृष्ण जमदाग्नी सरांचं, का ज्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट एक ऊसची लागवडाची रोपवाटिकेचा त्याच्यात चॅप्टर आला होता, का गादी वाफ्यावर ऊसाची रोपं कशी तयार करायची. त्याला खर्च अतिशय कमी आहे, 70 पैसे फक्त एका रोपाला खर्च येतो, आणि ती अतिशय सोपी आहे शेतकरी मित्रांनो. तुम्ही पाहिलंय का साहेब ते? हा, तर गादी वाफ्याचं खरं तर या ठिकाणी बरंचसं काम झालेलं आहे बांगर साहेबांच्या माध्यमातून. इथल्या शेतकऱ्यांनी ह्या रोपवाटिका तयार केलेल्या आहेत. आता रोपवाटिका ही कशी तयार करायची, तर आपलं चांगलं निरोगी बियाणं आपल्याला निवडायचं आहे. त्यासाठी निरोगी बियाणं निवडल्यानंतर एक डोळ्याचं पूर्ण एक डोळ्याचं कटिंग काढायचं आहे. याचा खालचा भाग जास्त ठेवायचा आहे, जेव्हा आपण टिपरू काढतोय त्याचा, आणि वरचा भाग कमी ठेवायचा आहे. असं का करायचं, तर खालच्या भागातून अन्नद्रव्य डोळा आपल्या वाढीसाठी घेत असतो. असं केल्याच्या नंतर बियाणे प्रक्रिया करायची, सीड ट्रीटमेंट करून खाली केल्याच्या नंतर 10 सीड ट्रीटमेंट 2 प्रकारची आहे, केमिकलची आणि जैविकची. तर हे केल्याच्या नंतर 1-20 मिनटं जाऊन द्यायचे आहेत. आपले ज्या काही खतांच्या रिकाम्या गोणी येतात, मग त्याच्यामध्ये रासायनिक खताच्या, त्या एक सपाट वाफा तयार करून घ्यायच्यात, त्या खाली आथरायच्यात, आणि त्याच्यावर 2 इंच मातीचा थर द्यायचा. अतिशय महत्त्वाचा चॅप्टर आहे शेतकरी मित्रांनो. आणि ज्याने आपल्याला उत्पन्नात खर्चात बचत होते, आपल्या मजुरीत बचत होते, आणि आपल्या 100 टन उत्पादनाची ही पहिली पायरी आहे शेतकरी मित्रांनो, हे ध्यानात घ्या. आणि जो लागवडीवर प्रचंड लेबर लागतात आपल्याला, आपल्याला ऊसाची लागवड म्हणलं का अंगावर अक्षरशः लेबर उपलब्ध झालं नाही, तर अक्षरशः काटा उभा राहतो, बेणं येऊन पडलेलं असतं, आपली आर्थिक सगळी नासाडी सुरू होते. आणि हे थांबलं पाहिजे, हे हिशोबानं मी मनपूर्वक खरं तर धन्यवाद देईल बाळकृष्ण जमदाग्नी सरांना, का ज्यांनी आमच्या शेतकऱ्यांसाठी अतिशय फायद्याची अतिशय सोपी पद्धत ही शेतकऱ्यांसाठी शोधून काढली. का या पद्धतीने आपण गेलो, का खाली गुणी आथरल्या, 2 इंच मातीचा थर दिला, त्याच्यावर चांगलं चाळलेलं गांडूळ खत टाकलं, आणि त्याच्यावर मग आपण हे जे काही टिपरं केमिकल ट्रीटमेंट जैविक ट्रीटमेंट केलेली एकसारखी मांडून घ्यायचे, ती झाकतील एवढी त्याच्यावर माती टाकायची, आणि फ्लड सिस्टीमनेच पाणी द्यायचे. नसल स्प्रिंकलर तरी जमत आहे. अगदी 11व्या ते 7व्या दिवशी नळसर कोंब आपल्याला बाहेर पडलेला दिसेल, 11व्या दिवशी पूर्ण उतार दिसेल आपल्याला, आणि 22 ते 23 दिवसामध्ये हे रोपं लागवडी योग्य होतात. आणि लागवडी योग्य एकदा रोपं झाली का ती तिथून काढायची आणि ती रिप्लांट करायची, आपल्या शेतामध्ये लावायची. हे शेतामध्ये लावल्याच्या नंतर अगदी त्याची जी सेटिंग आहे, अगदी कमी कालावधीमध्ये व्यवस्थित सेटिंग होतात, त्याला फुटवे फुटले जातात. अगदी सिलेक्टेड असे आपल्याला एका रोपाचे 10 ते 12 फुटवे ठेवायचे, आणि तेवढेच फुटवे आपल्याला शेवटपर्यंत जे वरती न्यायचेत. आणि आपल्या उत्पादनात जे काही एका एकरमध्ये जे ऊस तुटून जातो लागवडी नंतर शेवटी जेव्हा हार्वेस्टिंग होतं तेव्हा तो 40 ते 45 हजार ऊस असतो. तुम्ही किती पण 8 ऊस लावा, जेव्हा तुटून जातो ते 40 ते 45 हजार असतो. आणि मग आपण जर पारंपरिक पद्धतीने लागवड केली, अगदी दिडकीनी सवाईनी, आणि मग ते सुरुवातीला फुटव्यांची संख्या आपल्या शेतामध्ये 1-1.25 लाख फुटवे, 1.5 लाख फुटवे, काहींचे 2 लाख फुटवे, एवढ्याची काही गरज नसते. आपल्या वेळ पण खातात, आपला पैसा पण खातात, आणि त्याचं आपल्याला आर्थिक हानी पण सोसावी लागते, आणि पर्यायाने आपलं नुकसान होत जातं. तर याच्यावर कंट्रोल मिळवायचा असेल तर ही सुपरकेन रोपवाटिकेचीच लागवड शेतकऱ्यांनी केली पाहिजे. ते कमी खर्चाची आहे, याचं सगळं कॉस्टिंग आम्ही विचारात घेतलं. खरं तर ह्या सुपरकेन रोपवाटिकेवर ही काल परवाची थीम नाही, तर गेल्या 3 वर्षापासून आम्ही उत्पादन घेतो आहे. त्याचे काही प्लॉट आज उभे आहेत, जे काही 13 महिन्याचे ऊस आहेत, 14 महिन्याचे ऊस आहे, काहींचे तुटून गेले आहेत, काहींचं उत्पादन 110 टनाचं आहे, काहींचं 114 टनाचं आहे. इथले जाधवाडीचे शेतकरी आहेत, किसन नानाभाऊ जाधव, त्यांचं 12.5 महिन्यामध्ये ह्या सुपरकेन ऊस लागवडीचा ऊस तुटून गेला आहे, 117 टनाचं उत्पादन आहे. पण तो जो ऊस तुटून गेला तो चाऱ्यासाठी गेलेला आहे, पूर्ण याच्या वाड्यासकट त्याचं तुटून गेल्याचं उत्पादन आहे. त्यानंतर दुसरे शेतकरी आहेत अमोल पंढरीनाथ जाधव, का त्यांचं सुद्धा उत्पादन 102 टनाचं आहे. सचिन जाधव, त्यांचं सुद्धा उत्पादन 110 टनाचं आहे. हे जे उत्पादन येतं शेतकरी मित्रांनो, आपली जी लागवड जी आहे, ह्या लागवडीचं योग्य अंतर, त्याची योग्य मशागत, ही 100 टनाची पहिली पायरी आपण सक्सेसफुलरिती पार केली का त्याच्यानंतर सगळा ऊसातला प्रोग्राम सोपा होतो. एवढ फुटव्यातले लागवडीचं अंतर, फुटव्यातली
फुटव्यांची संख्या, फुटव्यांची जी ग्रीप येते ती, आणि एक शेवटपर्यंतचा प्रोग्राम अतिशय सोपा होतो आणि कमी खर्चामध्ये कमी शारीरिक कष्टामध्ये आपलं उत्पादन 100 टनाच्या पुढे येतं शेतकरी मित्रांनो. त्याच्यामुळे ही अतिशय साधी सोपी मेथड प्रत्येक शेतकऱ्याने अवलंबावी. आपलं उत्पादन खर्च कमी करावा, आपले शारीरिक कष्ट कमी करावे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या रोपवाटिकडं वळावं, लक्ष द्यावं. त्यासाठी आम्ही कृषी मित्र, मग इव्हन उत्तम जाधव साहेब असतील, त्याच्यानंतर आमचे बांगर साहेब असेल, हे असेल तालुक्यात विघ्न सहकारी साखर कारखाना असेल, कृषी विभाग असेल, इव्हन केव्हीके असेल, यांच्याशी संपर्क करा. महाराष्ट्रातल्या कुठेही कानाकोपऱ्यात तुम्ही आमची ही आमचा हा व्हिडिओ पाहत असाल तर त्यांना, प्रत्येक शेतकऱ्यांना खरं तर मी असं सांगू इच्छितो का तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. खरं तर माझा मी मोबाईल नंबर आहे पण तुम्हाला देतो आहे, 95032054 83. परत एकदा मी माझं नाव तुम्हाला सांगतो आहे का, मी विकास हरिभाऊ चव्हाण, कृषी मित्र, पारगाव. माझा मोबाईल नंबर 95032054 83. कधीही फोन करा, कुठूनही तुमच्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून फोन येऊ द्या, आमची टीम तुमच्यासाठी सज्ज आहे. तुमच्या बांधापर्यंत येऊ तुम्हाला मार्गदर्शन करू, एक जो काही मल्टीमीडियाच्या माध्यमातून तुम्हाला मार्गदर्शन करू. आणि खरं तर मनपूर्वक धन्यवाद साहेब तुमचं, तुम्ही आमचे हे कार्य आणि खूप साऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत आहेत. धन्यवाद.